गुरुचरित्र अध्याय 47वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्धमणे नामधारकासी अपूर्व एक कथा वर्तिली परियेसी श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा गाण गापुरी असता श्री गुरु ख्याति जाहली अपारु भक्त होता एक शूद्रु नामतया पर्वतेश्वर त्याच्या भक्तीचा प्रकारु सांगे नयका मनस्थिरु भक्ति के श्री गुरु काया वाचा मने कुरुनी श्री गुरु नित्य संगमासी जातस्ति अनुष्ठानासी मार्गितो शुद्र परियेसी आपुले शेती उवासे श्री गुरु ते नित्य देखोनी ये दावत शेतांतुनी साष्टांगी नमन करुनी पुनरपि जाय आपुले स्थाना माध्यान काली मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी ऐसे किति दिवस वर्षी शूद्र भक्ति करीतसे श्री गुरुतयासी न बोलती नमन केल्या उगीचा सती येणे विधि बहुकाळ क्रमिती आला शूद्र नमस्कारा नमन करिता शूद्रासी पूसती श्री गुरु संतोषी कारे नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनिया तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून शूद्र विनवी कर जोडून शेता फुले पिकावे श्री गुरु पुसती तयासी काय पेरिले तुझ्या शेतासी शूद्र मणे याव नाळ बहुवसी पीक जाहले तुझे धर्मे तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता पोटरे येतीलाता आता तुझे नी धर्मे जेऊ स्वामी आवे शेता पाशी पावे अमृत दृष्टिसी तू समस्ता प्रतिपाळीसी शूद्र मणोनी नुपेक्षावे श्री गुरु गेले शेता पाशी पाहुनी म्हणती त्या शूद्रासी सांगे न तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा जे सांगेन तुझ एक वाक्येसी जरी भक्तीने अंगीकारीसी तरीच सांगू परियेसी एको भावे त्वा करावे शुद्र विनवी स्वामी आसी गुरुवाक्य कारण आम्हासी दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणतसे मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतो नियेऊ माध्यान्हेसी तव सर्व पीक कापावे ऐसे सांगोनी शुद्र द्रासी श्री गुरु गेले संगमासी शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण शीघ्राला ग्रामांत अधिकारियासी विनवीत खंडो निद्यावे आपले शेत गत संवत्सरा प्रमाणे देईन धान्य अधिकारी म्हणती त्यासी पीक जाले बहुशेतासी म्हणून गुतका मागतोसी अंगीकार न करू जाण नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी अंगीकारिले संतोषी वचन पत्र लिहुनी घेती आपण अभय पत्र घेऊनी लोक मिळवोनी तत्क्षणी गेला शेता संतोषोनी कापी नमणे वेगेसी कापू आरंभिले पीकासी स्त्री पुत्र वर्जिती त्यासी पाषाण घेऊनी स्त्री पुत्रांसी मारू आला तो शूद्र समस्ता ते मारी येणे प्रति पळताली गामा भीतरी आड पडती राजद्वारी पिसे लागले पतीसी पीक होते बहुवसी कापुनी टाकितो मूर्खपणेसी वर्जिता पाहासी पाषाण घेऊनी मारी तो संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले आमुसे जेवी ते भाण गेले आणिक मासा भक्षितो आम्ही अधिकारी म्हणती तयांसी कापिना का आपुल्या शेतासी पत्रसे आम्हा पाशी गतवत्सरेसी द्विगुण द्यावे वर्जावया मानसे पाठवीती नायके शूद्र कवणे गती शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवी धान्यासे ते देईन जावोनी सांगती अधिकारी आसी आम्ही सांगितले त्या शूद्रासी त्याने सांगितले तुम्हासी विनोदसे परियेसा जरी भीतील अधिकारी तरी धान्य देईन आत्ताची घरी गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता असे कायसी पेवे ठावकी असती आम्हासी धान्यासे अपार तुके होता शूद्र देखा पीक कापले मनपूर्वका उभा असे मार्गी ऐका श्री गुरु आले परतोनी नमन करुनी श्री गुरुसी शेत कापिले दाविले त्यांसी श्री गुरुनाथ म्हणती तयासी वाया कापिले म्हणोनी विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापिले
म्हणे तुमचे वाक्य भले तेची काम देनू मज ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फळश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगोनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामांत सवे शूद्र असे येत आपले घराप्रती गेला पुसावया लोक येती समस्त होतसे त्याचे घरी आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमचा ग्रास गेला शूद्र समस्ता संभोखी न करी चिंता रहा सुखी गुरुसोय नेणीजे मुरकी कामधेनु असे वाक्य त्याचे एकेकाचे सहस्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा अंतःकरण हानि नवे मी जाणे नर म्हणता तुम्ही त्यासी शिवमुनी असे भरवसी असेल कारण पुढे आम्हासी म्हणून निरोपिले ऐसे मज श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे असे त्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगतसे नाना परीने स्त्री पुत्रांसी संभोखी तसे शूद्र तियर्षी इष्टवर्ग बंधुजनासी येणे चिरीती सांगतसे समस्त राहिले निवांत ऐसे आठ दिवस क्रमित वारा वाजला अतिशीत ग्रामीणचे पीक नासले समस्त राष्ट्रींचे पीक देखा शिते नासले सकळी का पर्जन्य पडिला अकाळी का मूळ नक्षत्री परियेसा ग्राम राहिला पिके वीण शूद्र शेत वाढले दशगुण वाढले यावा नाळ सगुण एकेका करा परगडेसी पीक झाले अत्यंत समस्त लोक विस्मय करीत देश राहिला स्वभावे दुष्कृत्य मदाश्चर्य झाले देखा ते शूद्र स्त्री संतोषोनी शेता आली पूजा घेवोनी अवलोकितसे आपुले नयनी मानंद करीतसे येऊनि लागे पतीचे चरणी विनवीतसे कर जोडूनी बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणतसे अज्ञान मध्ये अतिवेष्टिले नेणता तुम्हासी अतिनिंदिले श्री गुरु कैचा काय ऐसे म्हणी तले क्षमा करणे प्राणेश्वरा ऐसे पतीसी विनवोनी शेतींचे पांडवांसी पूजोनी विचार करती दोघे जणे श्री गुरु दर्शना जावे आता म्हणून सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयांसी काय वर्तमान म्हणोनिया दोघे जण स्तोत्र करीती जय जय शिव मुनी म्हणती कामधेनु कुळदैवती तुची आमुचा देवराया तुझे वचनामृतामा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण झाले आमुचे काम्य शरण आलो तुझ आजी भक्तवत्सल ब्रीद ख्याती ऐसे जगी तुझ वानिती आम्ही देखिले दृष्टांती म्हणून चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीतसे भक्ती श्री गुरु संतोषले अतिप्रीती म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊनी दोघे जण गेली आपले आश्रमासी जाण करिता मास काळक्रमण पीक झाले अपार गत संवत्सरा हुनी देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणतसे ऐका अधिकारी आसी बोलावोनी शूद्र म्हणे अधिकारी आसी पीक गेले सर्व गावासी रीता दिस तसे कोठारासी आपण देईन अर्धवाटा गतवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियेसी धान्य जाहले बहुसी शताधिक गुण देखा देईन अर्ध बागमी संतोषी संदेहन करा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू गुरुकृपा सदा तुझवरी पीक जाले बहुतापरी नेवोनिया फुले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोषोनी शूद्र देखा विप्रांसी वाटी धान्य अनेका घेऊनी गेला सकळी का राजवाटा देवनी सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र महिमा परियेसी दृढ भक्ती असे सदा जासी कैसे दैन्य तया घरी सकळाभीष्ट तयासी होती लक्ष्मी राय अखंडीती श्री गुरु सेवा भाव भक्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शूद्रवर प्रदानं नाम सप्तचत्वारिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।